जाधव आपल्याला देत होते. वसई विरारमध्ये शाळा सुरू करण्याकरता पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिलेली आहे. सोमवारपासून शाळा सुरू कराव्यात असे आदेश शासनाकडून आलेत, त्यामुळे शाळा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शाळेचे शिक्षक आणि पालकांचं काय म्हणणं आहे त्याविषयी त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांनी. सोमवारपासून सगळीकडे सरकारने शाळा सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत. मी आता आलो आहे विरारच्या विद्याविहार शाळेमध्ये. त्या शाळेच्या पालकांशी आपण बोलूया, त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे, शाळा सुरू केली पाहिजे का काय? हो, शाळा तर सुरू केलीच पाहिजे आणि सरकारने हा जो निर्णय दिला आहे तो खूप चांगला आहे. ऑनलाईन पद्धतीमध्ये मुलांचं नुकसान होतं, त्यामुळे कधी नेटवर्कचा इश्यू आहे, कधी मुलं फोन चालू ठेवून खेळत बसतात वगैरे, असे काय काय इश्यू आहेत. त्यापेक्षा शाळा हे एक उत्तम पर्याय आहे आणि खरंच तर शाळा सुरूच झाल्या पाहिजे. कोविडमध्ये कोविडचं भय आहे, पण त्याप्रमाणे सावधानगिरी शाळेत बाळगणार आहे. सगळीकडे सॅनिटराईज, मुलांमध्ये डिस्टन्स ठेवून सर्व प्रकारे सुविधा उपलब्ध करून शाळा सुरू करणार आहे. शाळा सुरू केल्या माझ्यासोबत प्राध्यापक आहेत, काय सांगाल? सरकारने आता हे शाळा चालू करण्याचं तर केलं, तर परत बंद कधी करणार हा मोठा हे आहे. की आता मुलांची मध्ये शाळा चालू करणार चालू केली आणि मध्ये परत बंद केली, त्यामुळे काय झालं, मुलांची लिंक तुटते. त्यामुळे ही जे शाळा सरकारने सुरू करण्याचं सांगितलेलं आहे ते कायमस्वरूप केलं पाहिजे. की आजकाल मुलं शाळेने जे लक्ष द्यायचं आहे की सॅनिटाईज करणं, मुलांच्या बैठकीमध्ये डिस्टन्स ठेवणं, ह्या गोष्टी तर आम्ही शाळा चालक म्हणून आम्ही करूच. पण त्याचबरोबर पालकांना सुद्धा आम्ही सांगितलं की तुमच्या घरामध्ये एखादी कोणती अशी केस झाली की तुम्हाला खोकला आहे, सर्दी झाली, तर अशा मुलांना पाठवू नका. की ज्याने एका मुलामुळे दुसऱ्या मुलांना त्याचा संसर्ग होता का मग नाही, हे आम्ही आमच्या परीने आमच्या संस्थेमार्फत आम्ही पालकांना आणि शिक्षकांना, त्याचबरोबर आम्ही संस्था जे आहे ते सतर्क करतो राहतोच आहोत आणि आम्ही आमच्या मुलांची काळजी घेतोच आहोत. पण सरकारने सुद्धा पाहायचं आहे की आता शाळा चालू करतात आणि परत तुम्ही शाळा थोड्या दिवसांनी बंद करतात आणि ह्या खेळामध्ये काय होतं, मुलांच्या अभ्यासाचं नुकसान होतो आहे आणि त्याची दखल सरकारने शासनाने घ्यावी. विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, विरार. धुळे जिल्ह्यातही पहिल्या टप्प्यात शिक्षण विभागाने 24 जानेवारीपासून इयत्ता 9वी ते 12वीच्या वर्गाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. धुळे जिल्ह्यातील 1830 शाळा सुरू होणार आहेत. त्यानुसार शाळा व्यवस्थापनानं जिल्हा प्रशासनानं तयारीसुद्धा पूर्ण केलेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेतली जाणार आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना शाळांना दिल्या आहेत अशी माहिती माध्यमिक शिक्षण अधिकारी मोहन दिसले यांनी दिली.